महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पालघर आदिवासी जिल्हा असला तरी आदिवासी समाजाचे हाल जिल्ह्यामध्ये अत्यंत बिकट आणि दयनीय आहेत. या समाजावर होणाऱ्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी समाजाचे नेते आदिवासी एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष जनाठे तसेच मंडळाचे विश्वस्त दामोदर कासट, मंगेश गौंड, योगेश भुयाळ व सर्व प्रमुख कार्यकर्ते यांच्या नियोजनात आज लाँग मार्च व ठिय्या आंदोलन मनोरपासून ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. प्रमुख 12 मागण्यांसाठी जिल्ह्यातील वनमजूर, मलेरिया कामगार व काटेलपाडा ग्रामस्थ यांचा रस्त्याचा प्रश्न या विषयावरून मोर्चाचे स्वरूप ठरले होते. शासकीय दबावतंत्राचा वापर करत पोलीस प्रशासनामार्फत आंदोलन थांबवण्याचा अतोनांत प्रयत्न केला गेला, पण संतोषजीच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या सर्व आदिवासी पीडित महिला व समाज यांचा आक्रोश बॅरिकेड व दोर तोडत पुढे निघाला. लाँग मार्च पायी चालत मनोरपासून निघाला आणि पुढील नेटाळी या स्टॉपवर चहा पाण्यासाठी थांबा करण्यात आला, पण पोलिसांमार्फत कळवण्यात आले की प्रलंबित प्रश्न असलेल्या त्या खात्याचे शासकीय अधिकारी मागण्या ऐकण्यासाठी येत आहेत. तरी तासभर सर्वांना थांबवल्यानंतर सर्व शासकीय अधिकारी उपस्थित झाले. सर्व मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मातीत जन्मलेल्या संतोषजी जनाठे यांनी शासनाच्या प्रतिनिधींना मातीवर बसून चर्चा करण्यास भाग पाडले. आपला पाठिंबा देत ठाण्याचे भाजप आमदार सय्यदजी केळकर, मान्य नंदकुमारजी पाटील, बाबजी काठोले, हरिश्चंद्र भोये, हेमानजी सौरा, सुरेखा थेतले, मान्य सुशील ओसरकर्मा, ज्योतित भोये उपस्थित होते. चर्चा करून पुढील मागण्या येत्या महिनाभराच्या आत पूर्ण करू असे फक्त आश्वासन नाही तर लेखी स्वरूपात लिहून घेण्यात आले. आंदोलन यशस्वी करत तात्पुरतं स्थगित करण्यात आले व महिन्याभरात जर हे प्रश्न मार्गी लागले नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा आदिवासी एकता मित्र मंडळातर्फे करण्यात आला. आदिवासी एकता मित्र मंडळाच्या माध्यमातून वनमजुरांचे विविध प्रश्न, मलेरिया फवारणी कामगारांचे विविध प्रश्न आणि काटेलपाडा ग्रामस्थांचा रस्ता याच्या मागणीसाठी आज मनोहर ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर लाँग मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या पद्धतीने सकाळी लाँग मार्चला सुरुवात झाली. पोलीस प्रशासनाकडनं हा लाँग मार्च करण्यात येऊ नये अशा पद्धतीचा खूप दबाव असतानाही कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या प्रयत्नाने आम्ही हे लाँग मार्च घेऊन पुढे गेलो. 5 किलोमीटर पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही चहा पाण्यासाठी थांबलेलं असताना त्या ठिकाणी हा आमचा लाँग मार्च अडवला गेला आणि आमच्या आग्रहाखातर आम्ही म्हटलं की हे अधिकारी जी मंडळी सगळे आहेत, फॉरेस्ट डिपार्टमेंटची, मलेरिया डिपार्टमेंटचे आणि बांधकाम विभागाचे यांना इथे बोलवा, आम्ही इथे चर्चा करू. आमचं समाधान झालं तर आम्ही पुढे जाणार नाही, नाही झालं तर आम्ही हा मोर्चा पुन्हा या ठिकाणून मार्गक्रमण जिल्हाधिकारी कार्यालयावर होऊ अशा पद्धतीची मागणी केल्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जव्हार आणि डहाणू वनविभागाचे दोन्ही अधिकारी, त्याचसोबत टिंबरचे अधिकारी, यासोबत मलेरिया फवारणी डिपार्टमेंटचे अधिकारी, काटेलपाडा रस्त्याच्या संबंधात बांधकाम विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत माध्यमातून शिंदेसाहेब प्रतिनिधी म्हणून आले आणि या ठिकाणी आम्ही नेटाळी या ठिकाणी ही रस्त्यावर बसूनच आम्ही सर्व मिळून या मागण्यांच्या संदर्भात चर्चा केली. या आंदोलनाला माननीय आमदार संजयजी केळकर साहेब स्वतः उपस्थित राहिले, त्यांनी पाठिंबा दिला, अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि या चर्चेअंती काटेलपाड्याचा रस्ता 19 तारखेला काम सुरू होईल. तशाच पद्धतीने मलेरिया कामगारांच्या प्रश्नासंदर्भात जो प्रस्ताव पाठवणार आहे तो तातडीने आम्ही पाठवू, त्याच पद्धतीने त्यांना रोजगार आम्ही तातडीने देऊ. तसेच वन मजुरांच्या ज्या मागण्या ज्या सगळ्या आहेत, विमा संरक्षण, त्यांना कामावर कायम करणं अशा 12 मागण्या याच्यावर चर्चा झाल्यानंतर या सर्व जी आश्वासनं काही मागण्या आमच्या 8 दिवसांनी पूर्ण करणार आहेत, काही 15 दिवसांनी, काही महिनाभराने असं लिखित स्वरूपात या सर्व अधिकाऱ्यांकडनं घेऊन त्यानंतर हा लाँग मार्च आम्ही आज स्थगित केलेला आहे. ह्याच्यासाठी सांगतोय की आम्ही हे आंदोलन थांबवलेलं नाही, तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. जर त्यांनी दिलेलं आश्वासन, लिखित स्वरूपात दिलेली आश्वासनं भविष्याच्या काळामध्ये पूर्ण झाली नाही तर पुन्हा आदिवासी एकता मित्र मंडळ अधिक तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही दिलेला आहे. सुनील उघडे, स्वानंद मीडिया, पालघर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.